या गोष्टीला ड्रॉडिओ असं म्हणतात. अमेरिकेमध्ये MIT या कॉलेजमध्ये हे डिझाईन झालेलं आहे. याचा अर्थ ड्रॉ आणि ऑडिओ या दोन शब्दांना जोडून ड्रॉडिओ असं म्हणलेलं आहे. तुम्ही गुगलवरती ड्रॉडिओचं सर्किट शोधून स्वतः तुमच्यासाठी एक बनवू शकता. तुम्ही विचार करत असाल की या पेन्सिलमधून असा आवाज कसा येतोय आणि यामध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी काय काय लागलेल्या आहेत, तर मी थोडक्यात तुम्हाला हे सर्किट समजावून सांगतो. तर या सर्किटमध्ये सगळ्यात पहिला मोठा भाग तो आहे स्पीकर, आवाज ह्याच्यातून येतो. आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कपॅसिटर, रेझिस्टर आणि एक IC ज्याला आपण 555 IC म्हणतो ते पण जोडलेलं आहे. मागे एक बॅटरी पॅक आहे. तर हे सर्किट काम कसं करतं? दोन पॉइंट्समधला रेझिस्टन्स हे सर्किट मोजतं आणि त्याच्या प्रोपोर्शनल एक आवाज काढतं. तर हे कुठले दोन पॉइंट आहेत? सगळ्यात आधी खाली ही एक वायर दिसतीये. या वायरमधला आणि खालच्या या वायरमधला रेझिस्टन्स हे सर्किट मोजतं. मागची वायर पेन्सिलच्या शीशाला एका पुष्पिन्न दाबून जोडलेली आहे. म्हणून आता जर मी पुढची वायर शीशाच्या टोकाला जोडली तर एक बारीक आवाज तुम्हाला येईल. असा उघडलेला ड्रॉडिओ असा दिसतो. तर जर मी ही वायर मागच्या वायरला जोडली तर एक बारीक आवाज येईल. आणि या वायरला आपण पेन्सिलमध्ये पुष्पिन टाकून शीशाला जोडलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शीशामधून पण विद्युतीचा प्रवाह होतो. तर मी ही वायर जर शीशाला जोडली तर एक बारीक आवाज येईल. आता या दोन पॉइंट्समधला जर मी रेझिस्टन्स बदलला तर आवाज बदलत जाईल. आत्तासाठी मी माझ्या शरीरातला रेझिस्टन्स वापरतो. तर वायरला मी एका टोकाला असं पकडलंय आणि माझ्या शरीरातला रेझिस्टन्सचं दुसरं टोक मी पेन्सिलला दुसरीकडे जोडतो. आता मी जितक्या जोरात पेन्सिल दाबीन तितका आवाज बारीक होत जाईल. याच्यावरून आपल्याला कळतं की रेझिस्टन्स बदलला की आवाज बदलतो. आता आपण बघू की पाण्यातून विद्युतीचा प्रवाह होतो का. तर पेन्सिलचं एक टोक मी इथे ठेवतो आणि माझं बोट पाण्याच्या या रेषीवरून फिरवतो. आता मी जितकं लांब बोट घेऊन चाललोय तितका आवाज दबत चाललाय. यावरून आपल्याला कळतं की पाण्याचा रेझिस्टन्स वाढत चाललाय. तर जितकी लांब रेष ओढली जाईल तितका रेझिस्टन्स तो वाढत जाईल. आपण ऐकलेलं आहे की आपल्या शरीरामध्येही रेझिस्टन्स असतो. ही मुलं आपल्याला हेच समजून दाखवत आहेत.